सातारा लोकसभा मतदारसंघाचा 8 वाजता निकालाच्या फेऱ्या आता सुरू होणार आहेत. पहिल्याच टप्प्यात सातारा वाई याच्या 21 फेऱ्या, तर वाई 6 मतदारसंघ आहेत विधानसभेच्या. अशा 6 मतदारसंघाच्या लोकसभेच्या अनुषंगानं एकंदरीत 19 ते 23 फेऱ्यांमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत हा पहिला निकाल बाहेर येणार आहे. आपण आता सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाच्या स्थळी आहोत. सातारा गोडोली येथे आपण पाहतोय कर्मचारी या ठिकाणी दाखल होत आहेत. तब्बल 1500 कर्मचारी या पूर्णतः निकालाच्या प्रक्रियेत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त पूर्णतः चोख ठेवण्यात आलेला आहे. आणि एकंदरीतच साताऱ्याचा हा हाय व्होल्टेज ड्रामा, या हाय व्होल्टेज ड्रामासाठी पूर्णतः मतदान प्रक्रियाची ही मतमोजणी या ठिकाणी पार पडते. कर्मचारी आत मतमोजणीसाठी त्या ठिकाणी दाखल होताना आपण पाहतोय. पूर्णतः शिस्तबद्ध अशी ही कर्मचारी या ठिकाणी मतदान मोजणीसाठी दाखल होत आहेत. आमदार शशिकांत शिंदे आणि उदयन राजे भोसले यांच्यात ही खरी कडवी लढत आहे. हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी होताना आणि मतमोजणी देखील आज या ठिकाणी होत आहे, पार पडते. 8 वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी या ठिकाणी सुरू होते. त्यामुळे आता दोन्ही गटातील मतमोजणी प्रतिनिधी ही देखील मतदान केंद्रामध्ये त्या ठिकाणी आत प्रवेश करत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यासह पोलीस अधीक्षक समीर शेख या आणि निवडणूक निर्णय अधिकारी त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्हा प्रशासन या ठिकाणी संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सह त्या ठिकाणी सज्ज आहे. कॅमेरामन वसीम सह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.